आणि यानंतर ठाण्यामध्ये जाऊयात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात। माझ्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, लोक विरोधक सांगतात की आमची लाडकी बहीण योजना सरकार आल्यावर आम्ही बंद पाडू, तुम्ही त्यांचं सरकार आणि म्हणून या ठिकाणी ही माझी लाडकी बहीण योजना आता नोव्हेंबरचे पण पैसे आम्ही ऍडव्हान्स मध्ये खात्यात दिले, म्हणजे ऍडव्हान्स देणारा सरकार ऍडव्हान्स घेणार नाही। आणि आम्ही दोन हप्ते एकदम भरले, टोटल पाच हप्ते भरले, हे हप्ते माझ्या बहिणींच्या खात्यात भरणार आहे, हे हप्ते घेणार सरकार नाही। आणि म्हणून मी आपल्याला माझी विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही एकनाथ शिंदे म्हणून काम करायचं आहे, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काम करायचं। आणि या विभागातला जो प्रश्न आहे धोकादायक इमारतींचा, क्लस्टर डेव्हलपमेंट चालू झालेला आहे, आठ बिल्डिंगचं काम चालू झालं, आठ माळे गेले, पुढच्या आपल्या कार्यकाळात हे किसन नगर एक नवीन ऐतिहासिक नगर बनेल। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, माझे लाडके मतदार, याला मी धन्यवाद देतो, एवढं प्रेम मला वाटतं सगळे कामावर गेले नाही, आज सगळ्यांनी खाडा मारलेला आहे। माझ्या लाडक्या बहिणींनी मला निवडणुकीला पैसे पण दिले, आणि म्हणून हे लाडक्या बहिणींकडून पैशांचा या ठिकाणी भाऊबीज मिळाली, आता माझी जबाबदारी आहे त्यांची जी काही ओवाळणी आहे माहेरची ही परमनंट चालू ठेवायची जिम्मेदारी माझी आहे। आणि फक्त चालू ठेवणार नाही तर ते वाढवणार, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेला मला बघायचं आहे। आणि म्हणून माझे लाडके भाऊ पण इथं आहेत, प्रशिक्षण भत्ता देणार हे पहिलं सरकार आहे, आणि म्हणून लाडक्या भावानेही रोजगार मिळणार, ज्येष्ठांनाही मिळणार, सगळे कोणी वंचित राहणार नाही। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो। जय हिंद, जय महाराज। आणि कोणी किती काही बोलू दे, त्यांच्या तंगड्यात तंगडे घालून अडकून पडती हे म्हणतात, आम्ही चौकार मारणार, आम्ही षटकार मारणार, पण मी म्हणतो ही मॅच महायुतीत जिंकणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।